प्रशासनातील अधिकाऱ्यांचे काही संपर्क झालेला आहे का? एखाद्या मंत्र्यांचा फोन आलेला आहे का? काल तुम्ही शंभूराजे देसाई यांना भेटण्यासाठी, छत्रपती संभाजीनगरमध्ये भेटण्यासाठी मागणी केली होती आमदारांकडे, तर त्या अनुषंगाने काय झालं? नाही नाही नाही, ते चुकीचं संगीत जाईल. मी मागणी केलेली नाही. त्यांचं म्हणणं होतं मुंबईत कारण मी तिकडं नाही जाऊ शकत. मुंबईत तुम्ही अंतरवालीत या किंवा उपोषण बसायच्या अगोदर तुम्ही संभाजीनगरला जरी सीएम साहेबांती आले तरी होईल. परंतु मी 2 दिवसावरती माझं उपोषण आलं आहे. मी माझं ठिकाण नाही सोडू शकत. कारण कुठं बैठका मुंबईत केल्या काय, अंतरवालीत केल्या काय, संभाजीनगर केल्या काय, जे न्याय द्यायचं आहे ते कुठून देता येतो? असं मुंबईतच गेले न्याय मिळतो आणि इकडं आले मिळत नाही असं नाही आहे. त्यामुळे इकडं तिकडं जाण्याचं ते बहाणं आहे, थोडक्यात ती बहाणं आहे, ती वेळ काढून न्यायचा विषय. हे मी आम्ही फार 10-12 महिन्यापासून हे बघतोय. त्यामुळं शंभूराजे साहेबांवरती विश्वास आहे. ते काय करायचं हे करतील बघतील. परंतु आमचं म्हणणं आहे की उद्याचं उपोषण होणार आहे. उद्या उपोषणला प्रशासन भेटीला आलं नाही किंवा सरकार भेटीला आलं नाही म्हणून काय उपोषण थांबणार नाही. उद्या ते उपोषण कठोर सुरू होणार आहे, उद्या 10 वाजल्यापासून सकाळी. पण सरकारला माझी विनंती आहे की जे काय तुम्ही देऊ केलेलं आहे सगळ्या स्वैराच्या अंमलबजावणीपासून, 3ही गॅझेट, 83 क्रमांकाला मराठा आणि कुणबी एकच येते, आणि ज्या मराठ्यांच्या नोंदी सापडल्या त्या नोंदीच्या आधारावर मागेल त्या मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र द्यायचे. कारण दोघांचाही व्यवसाय सारखा आहे, दोघांचाही रुटीबिटी व्यवहार होतोय, त्यांचं समानता आहे त्यांच्यामध्ये सगळी. त्यामुळं मागेल त्या मराठ्याला ज्या मराठ्यांची नोंद सापडले त्याच्या आधारावर द्यायचं, त्यासाठी सरकारनं निर्णय करणं गरजेचं आहे. याचबरोबर जे आता भरती सुरू आहे, पोलीस भरती सुरू आहे, अनेक भरत्या सुरू आहेत, त्या भरत्यामध्ये पोरांकडं कुणबी प्रमाणपत्र असून सुद्धा काही जातीवादी अधिकारी हे जाणून बुजून ओपनचा पर्याय त्यांना द्यायला लागले, त्यांनी लिहून पण घ्यायला लागले त्यांच्याकडून. तसं माझ्याकडे तसे डॉक्युमेंट आलेत मला वाटतं दादी, वरी येतं अचानक आपलं हे ठरल्यामुळं, ते जाणून बुजून लिहून घेतलं जातं त्यांच्याकडून की तुझ्याकडं जरी ECBCचं जरी असलं प्रमाणपत्र 10% दिलेलं आरक्षणाचं किंवा कुणबीचं जरी प्रमाणपत्र असलं तरीही तू ओपनमधून घे, नसता तुला मी याच्यातून बाहेर काढत, असे काय अधिकारी म्हणालेत. आणि ते स्वतःच फॉर्म भरायला लागले आणि त्याच्यावरती त्या विद्यार्थ्यांकडून असं लिहून घ्यायला लागलेत की माझ्याकडं त्याची व्हॅलिडिटी नाही आहे किंवा अमुक नाही आहे, तोपर्यंत मी ओपनमध्ये जातोय, असं त्याच्याकडून ते फॉर्मवर ते अधिकारीच लिहितो. तसंही याच्याकडून घ्यायला लागले, म्हणजे त्याला जरी जायचं नसलं ओपनमध्ये तरी ढकलायला लागले त्याच्याकडं प्रमाणपत्र असून सुद्धा. माझं सरकारला म्हणणं आहे की तुम्ही EWSचा, ECBCचा, कुणबीचा, म्हणजे OBCचा ऑप्शन ठेवा, त्याच्याकडं जे असेल त्यानुसार त्याला ती संधी द्यावी, हे माझं म्हणणं आहे. आणि ते त्यांनी ऐकावं, कारण मराठ्यांच्या हजारो पोरांचा आता या भरतीमध्ये वटळो व्हायला लागले. काही काही SP जाणून बुजून तसं करायला लागलेत, बरेचसे प्रकार तसे झालेत. हिंगोलीत सुद्धा तसा प्रकार झालाय की ज्या विद्यार्थ्यांना त्याच्याकडे कुणबी प्रमाणपत्र आहे, ECBCचं सुद्धा आहे, तरीही त्याला ओपनमध्ये ढकललं गेलं आहे, त्याच्याकडून तसं लिहून घेतलंय. आणि मग अधिकारी सांगतेत किंवा मंत्री आमदार सांगतेत की त्यांनीच लिहून दिलंय मी ओपनमध्ये जातोय म्हणून. तुम्ही हे असे डाव करू नका मराठ्यांशी. तुम्हाला जरी कोणाला वाचवायचं असेल, तुम्हाला कोणाला मोठं करायचं असेल, तुम्ही करा. याचा अर्थ मराठ्यांच्या विद्यार्थ्यावर तुम्ही अन्याय करताय असं अजिबात करू नका. त्याच्याकडे नसेलच व्हॅलिडिटी, त्याच्याकडे जर पुरावा असेल तर तुम्ही आत ठेवा ना, 1 महिन्याच्या म्हणजे 3ऱ्या राऊंडपर्यंत द्या. म्हणजे शाळेत शिकताना विद्यार्थी असो त्यालाही तसंच आहे, कॉलेजमध्ये शिकताना असो तसंच करायला लागले सरकार, पोलीस भरती असो किंवा अनेक काही असो, इंजिनिअरिंग असो, तुम्ही मेडिकलचे असो, जे ॲडमिशन नीटचे आहेत आता, हे जे आहे ना याच्यामध्ये सर्रास त्यांनी ते सुरू केले. त्यापेक्षा तुम्ही आता ECBC आरक्षण दिलंयच ना, तर तुम्ही ऑप्शन ठेवा ना की तुला 1 महिन्याच्या आत जे द्या म्हणताय 3 राऊंडच्या आत, तू 6 महिन्याच्या आत आणून दे. 6 महिने मुदत करा ना त्याची, मग कुणबी असेल त्याच्याकडे व्हॅलिडिटी नसेल तर त्याला सांगा 6 महिन्याचा आत तू दे, पर्याय ठेवा त्याला. किंवा EWS मधून असतील तर त्याला पर्याय ठेवा, तू 6 महिन्याचा आत दे म्हणून. तुम्ही हे न करता डायरेक्ट बाहेर काढायला, ओपनमध्ये ढकलायला त्यांना, म्हणजे त्यांची क्वालिटी असूनही हे त्यांच्यावरती अन्याय होतो, हे करू नका. आणि हे तातडीनं याच्यात आजच्याच मुख्यमंत्री साहेबानं, गृहमंत्री साहेबांनी तातडीनं बदल करा, त्यांना ते ऑप्शन खुले करा. तिसरं असं आहे की मुलींना तुम्ही मोफत शिक्षण केले, तिथं त्यांना अडचणी आहेत. मोफत केलंय ना सगळ्या जाती धर्माच्या मराठ्यांचं, तर मग आटी शर्ती कशाला पाहिजे तुम्हाला व्हॅलिडिटी? मोफतच केलंय ना, तर तुम्ही त्याचं आट शर्ती ठेवूच नका. मुलगी ही प्रत्येकाची, जसं तुम्ही आता म्हणताय
लाडका भाऊ लाडकी बहीण जे आणले तर 6-6, 5-5 हजारात तुम्ही मतदान विकत घेतल्यासारखं आतापासून लोकांना दिलावा लागला। म्हणजे तुम्ही असलं देऊन मराठ्यांना किंवा धनगरांना 12 बलुते जाणारना हे असलं काहीतरी आम्हीच दाखवून आरक्षणापासून बाजूला टाकायला लागलात का? मुस्लिमांना बाजूला टाकलायलात का? नादी लावायलात का त्यांची लाईन लावून? हे असं करण्यापेक्षा त्या मुलींना मोफत शिक्षण केलं ना तुम्ही, इकडे तिकडे पैसे नसूस तर त्यांच्या मुली शिकू द्या, तिचं आयुष्याचं कल्याण होईल। ते मोफत शिक्षण केलं आठ शिट ते हटून टाका सगळ्या, आणि मोफत शिक्षण तर मोफत करून टाका ना 100%। एकदा वाशीत एक बोलायचं, इकडं आल्यावर एक बोलायचं। वाशीत आणखीन एक चौथी गोष्ट सांगतो, तुम्ही सांगितलं होतं की आरक्षण मिळेपर्यंत ओबीसीच्या सगळ्या सवलती बाकीच्या विद्यार्थ्यांना लावल्या जातील। का लावल्या नाही रे बाबा? होत्या का ऍडमिशनचे तुम्ही 100% फीस घ्यायला लागलात? आरक्षण मिळेपर्यंत द्या ना ते। आता एसीबीसीचे तर प्रमाणपत्राचा घोळ तुम्हीच घातलाय, त्याला पोरांनी काय करावं? तुम्हीच आता नवीन अध्यादेश काढला की जात प्रमाणपत्र वेगळं आणि क्रिमिलियर वेगळं करा, झालं ना पोरांची फजित? तुमच्याचमुळे वाटोळ व्हायला लागले, मग तुमचे अधिकारी काय म्हणायला लागले? शासनानं नवीन काढलेल्या सुधारित अध्यादेशानुसार आपण प्रमाणपत्र काढा, आता त्याला वेळ लागल। म्हणजे याचा अर्थ तुम्ही नोकरीत केलं वाटोळं त्यांचं, दिलं कशाला एसीबीसी? बघ तुम्ही ते म्हणजे तुमच्या हातानं तुम्ही वाटोळं करायला लागलात, आणि परत म्हणतात आम्ही देऊन आमच्यावर लोक नाराज कसे आहेत? याचे कारण आहेत, या प्रेसच्या माध्यमातून मी मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांना सावध करायला लागलो, याच्यामुळं लोक नाराज आहेत। मुलीला मोफत शिक्षण केलंय ते करा, तुम्ही जे सवलती लागू करा म्हणला होतात ओबीसीच्या त्या लागू करा ना, येईपर्यंत समाज कसा नाराज नाही होणार? तुम्ही देत नाहीत, नुसतं बोलताय, आणि ते पोरांना त्यांच्याकडे जे पुरावे आहेत त्या पुराव्याच्या आधारावर सध्या त्यांना घ्या, त्याला सांगा की तू व्हॅलिडिटी 6 महिन्याचा आता आणून दे। निवडणुकीत चालतं तुम्हाला 6-6 महिने द्यायला, कारण तिथं तुमचं हित असतं, इथं गोरगरिबांचं हित आहे, म्हणून तुम्ही तसं करायलात। कारण ईडब्ल्यूएस सुद्धा सुरू ठेवा, कारण ईडब्ल्यूएस तुम्ही बंद करू नका, कारण एसीबीसी मराठ्याला मान्यच नव्हतं, तुम्ही घेण्या देण्याचे ते दिले आणि ते ईडब्ल्यूएस बंद केले। या सरकारच्या असल्या गलथान कारभारामुळं ईडब्ल्यूएस बंद झालेलं आहे।